नमस्कार। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्र्यांचे कार्य अभ्यासले होते, त्यामध्ये पाच कार्यांचा आपण अभ्यास केलेला मागील व्हिडिओमध्ये केला होता। त्यामध्ये मंत्रिमंडळाची निर्मिती, मंत्रिमंडळातील फेरबदल, शासनाप्रमाणेच पक्षाचे हे नेतृत्व, नियुक्तीविषयक कार्य आणि शासकीय धोरणाच्या निर्मितीचे कार्य, हे पाच कार्य आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासली होती। या व्हिडिओमध्ये आपल्याला पंतप्रधानाचे पुढील कार्य अभ्यासाचे आहे। त्यामध्ये पहिलं कार्य आहे शासनाच्या विभिन्न खात्यांमध्ये समन्वय निर्माण करणं। आता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पंतप्रधानच मंत्रिमंडळाची निवड करते, त्यांच्यात खातेवाटप करते आणि विविध खात्यांमध्ये फेरबदलसुद्धा करण्याचा अधिकार हा पंतप्रधानांना आहे। त्याचबरोबर विविध खाती जी आहे त्या खात्यांमध्ये समन्वय निर्माण करण्याचं कामसुद्धा प्रधानमंत्र्यांना करावे लागते। वास्तविक पंतप्रधानांकडे कोणतंही खातं नसते, परंतु जे वेगवेगळी खाती वेगवेगळ्या मंत्र्यांना दिली आहे त्या खात्यांमध्ये समन्वय निर्माण करण्याचं काम हे पंतप्रधानांना करावे लागते। काही खात्यांमध्ये मतभेद असेल, मंत्र्यांमध्ये मतभेद असेल, तर ती मतभेद दूर करून खात्यांमध्ये समन्वय कसं निर्माण करता येईल हे करण्याचं काम प्रधानमंत्र्यांनाच करावं लागते। कारण वेगवेगळ्या खात्यांचा धोरणांचा साहजिकच इतर खात्यावरसुद्धा परिणाम होत असतो, त्यामुळेच प्रधानमंत्र्यांना विविध खात्यांमध्ये खात्यांची माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर त्यांच्यात समन्वय निर्माण करणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे। त्याचबरोबर शासनाच्या विविध खात्यांवर प्रधानमंत्र्याचं नियंत्रण असणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे। म्हणजे शासनाच्या विविध खात्यांमध्ये समन्वय निर्माण करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, काही खात्यांमध्ये मतभेद असेल तर ती दूर करणे आणि धोरण निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग घेणे हे सगळे कार्य कोणाला करावं लागते, इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांना करावं लागते। सहावं कार्य बघितल्यानंतर सातवं महत्त्वाचं कार्य आहे राजपद व मंत्री यातील दुवा निर्माण करण्याचे कार्य, राजपद आणि मंत्री यांच्यात दुवा निर्माण करण्याचं कार्य। पंतप्रधान हा राजा आणि मंत्री यांमधला दुवा कोण असते तर पंतप्रधान असते। कारण आपल्याला माहीत आहे की राजा हा वारंवार पंतप्रधानांना खात्याच्या कारभाराबाबत माहिती विचारत असतो आणि पंतप्रधानसुद्धा राजांना विविध गोष्टींबाबत राजांना वेळोवेळी राजांची भेट ही पंतप्रधानाची होत असते। मग अशा प्रसंगी मंत्रिमंडळात कोणकोणते निर्णय घेतले, मंत्रिमंडळात कोणकोणते धोरण ठरवले हे सगळं, या सगळ्या धोरणांची माहिती राजाला देण्याचं मुख्य काम कोणाला करावं लागते, प्रधानमंत्र्याला करावं लागते। कारण प्रधानमंत्री हे सतत राजाच्या संपर्कात असतात आणि राजांनी जर काही मंत्रिमंडळांना काही मार्गदर्शन सुचवलं, काही सूचना सुचवल्या, तर त्या सूचनासुद्धा मंत्रिमंडळापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाला करावं लागतं, पंतप्रधानांनाच करावं लागते। म्हणजेच मंत्रिमंडळाचं माहिती राजापर्यंत पोहोचवण्याचं काम पंतप्रधान करतात आणि राजाने काही माहिती मंत्रिमंडळाला सुचवली तर ती मंत्रिमंडळापर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा कोण करते, पंतप्रधानच करत असते। म्हणूनच त्याला राजा व मंत्री किंवा राजपद व मंत्री यातील महत्त्वाचा दुवा आहे असं सुद्धा म्हटलं आहे। त्याचबरोबर आठवं आणि महत्त्वाचं कार्य आहे पार्लमेंट आणि मंत्रिमंडळ यातील दुवा। म्हणजेच राजपद आणि मंत्री यातील दुवा तर पंतप्रधान असतोच, त्याचबरोबर पार्लमेंट व मंत्रिमंडळ यातील दुवासुद्धा राजालाच, सॉरी प्रधानमंत्र्यालाच हे काम बघावं लागते। कारण पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहाचा अधिवेशन जरी बोलवण्याचा अधिकार राजाला असला तरी तो कधी बोलवायचा हे सुद्धा कोण ठरवते, पंतप्रधानच राजाला सूचना करते की पार्लमेंटचं अधिवेशन कधी बोलवायचं। त्याचबरोबर भारत असो किंवा इंग्लंड असो, अधिवेशनाची सुरुवात ही राजाच्या अभिभाषणानेच होत असते। म्हणजेच राजाच्या भाषण नंतरच पार्लमेंटचं अधिवेशन हे प्रारंभ होत असते। तर अशा प्रकारे राजा जे पार्लमेंटमध्ये भाषण देतो हे भाषणसुद्धा प्रधानमंत्र्यांनीच लिहिलेलं असते आणि राजा जे भाषण देत असतो त्यामध्ये येणाऱ्या काळात सरकार कोणतं काम करणार आहे याचाच उल्लेख त्या भाषणामध्ये असते आणि ते भाषण कोणी लिहिलेलं असते तर प्रधानमंत्री यांनीच लिहिलेलं असते। त्याचबरोबर अधिवेशन काळात कोणकोणते धोरण मांडायचे, कोणकोणते विधेयक मांडायचे हे सुद्धा मंत्र्याला कोण सुचवते, मंत्री हा प्रधानमंत्र्याशी विचारविनिमय करूनच मंत्री ते विधेयक पार्लमेंटमध्ये सादर करत असते। त्याचबरोबर विरोधी पक्ष, अधिवेशनात आपण बघितलं की विरोधी पक्ष ही सत्ताधारी पक्षाला वेळोवेळी प्रश्न विचारतात, उपप्रश्न विचारतात, मंत्र्याला
संकटात आणण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे मंत्र्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम कोणाला करावं लागते तर पंतप्रधानालाच करावं लागते. कारण सत्ताधारी पक्षाचा मंत्रिमंडळाचा तो काय असतो, महत्त्वाचा नेता असतो. आणि अशा संकटप्रसंगी आपल्या नेत्याच्या पाठीशी उभे राहणं हे पंतप्रधानाचं अतिशय महत्त्वाचं काम आहे. त्याचबरोबर कॉमन सभागृहाचं मुदतपूर्व विसर्जन, 5 वर्षाचा कार्यकाल संपण्यापूर्वीच कॉमन सभागृहाचं विसर्जन करण्याचा सल्ला राजाला कोण देतो? पंतप्रधानच देत असतो. त्याचबरोबर मंत्रिमंडळाने ठरवलेल्या धोरणाचा, मंत्रिमंडळाने जी वेळोवेळी धोरणं ठरवली त्याला पाठिंबा, पार्लमेंटचा पाठिंबा कसा प्राप्त होईल हे बघण्याचं कामसुद्धा कोणाला करावं लागते? पंतप्रधानालाच करावं लागते. कारण जोपर्यंत कॉमन सभागृहाचं, पार्लमेंटचं विश्वास मंत्रिमंडळावर आहे तोपर्यंतच मंत्रिमंडळ हे अस्तित्वात आहे, तोपर्यंतच पंतप्रधान यांचं अस्तित्व कायम आहे. म्हणूनच पंतप्रधानांना प्रत्येक गोष्टीबाबत नेहमीच सतर्क असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच आपल्याला म्हणता येईल की मंत्रिमंडळ आणि पार्लमेंट यातील दुवा साधण्याचं कामसुद्धा पंतप्रधानांना करावं लागते. म्हणजे पार्लमेंटमध्ये होणारी चर्चा, पार्लमेंटमध्ये मांडले जाणारे विधेयक, या सगळ्यांवर पंतप्रधानाचं बारीक लक्ष असणं आवश्यक आहे. आणि या सगळ्यात पंतप्रधानांचं मार्गदर्शन असणंसुद्धा अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच पार्लमेंट आणि मंत्रिमंडळ यातील दुवा हा पंतप्रधान यांचा उल्लेख केला जाते. तर राजपद आणि मंत्री यांच्यात महत्त्वाचं कार्य पंतप्रधानांना पार पाडावं लागते, त्याचबरोबर पार्लमेंट व मंत्रिमंडळ यांच्यातसुद्धा महत्त्वाचं कार्य प्रधानमंत्र्याला पार पाडावं लागते. आणि त्याच्यानंतर आहे 9वं कार्य, जनतेचा नेता. पंतप्रधान हा देशाचा तर नेता असतोच, त्याचबरोबर तो देशातील जनतेचासुद्धा नेता असतो. संकटप्रसंगी, संकटाच्या काळात आपल्याला माहीत आहे की कोरोनाच्या काळात वेळोवेळी आपल्या देशाचे असो किंवा इतर देशाचे राष्ट्रप्रमुख किंवा पंतप्रधान हे देशातील जनतेला अशा संकटप्रसंगी कशी काळजी घ्यायची, या संकटप्रसंगी आपलं मनोधैर्य कसं कायम राखायचं आणि या संकटाचा मुकाबला कसा करायचा हे आपण टी व्हीद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे जनतेला वेळोवेळी आव्हान करताना आपण बघितलं. कारण शांततेच्या काळात तसेच संकट काळात देशाचा प्रमुख नेत्याचं मार्गदर्शन हे देशातील जनतेला अतिशय आवश्यक असते. त्यामुळे जनतेचं काय होते, मनोधैर्य हे कायम राहते. आणि हे महत्त्वाचं कार्य कोणाला करावं लागते तर प्रधानमंत्र्यालाच करावं लागते. त्याचबरोबर आजच्या विज्ञान युगात माहीत आहे की आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान तर या बाबतीत अतिशय समोर आहे की ते सोशल मीडियाचा अतिशय व्यवस्थितरित्या वापर करतात, प्रसारमाध्यमांचासुद्धा अतिशय व्यवस्थितरित्या वापर करतात. रेडिओच्या माध्यमातून असो, टी व्हीच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून असो किंवा इतर सोशल साईटच्या माध्यमातून ते नेहमीच जनतेच्या संपर्कात असतात. त्यामुळे जनता आणि पंतप्रधान यातील जी दूरी आहे ती कमी होण्यास अतिशय मदत होते. आणि जनता आणि पंतप्रधान याच्यात संवाद साधण्यातसुद्धा अतिशय महत्त्वाचं कार्य ही प्रसारमाध्यमे करत आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणूनच वेळोवेळी पंतप्रधानांनासुद्धा जनतेचा समस्या जाणून घेणं आवश्यक आहे, त्याचबरोबर त्या समस्येचं निवारण करणंसुद्धा आवश्यक आहे. कारण जनतेचं नेतृत्व करणं आणि जनतेचा पाठिंबा मिळवणं हेच पंतप्रधानाचं काय महत्त्वाचं कार्य आहे. आणि संकटप्रसंगी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे सुद्धा पंतप्रधानाचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. म्हणूनच जनतेचा नेता म्हणूनच पंतप्रधानाचा उल्लेख हा भारत देशात असो किंवा इंग्लंडमध्ये केला जाते. तर आपण अशा प्रकारे 9 कार्य प्रधानमंत्र्याचे, इंग्लंडच्या पंतप्रधानाचे बघितले. आणि शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं कार्य आंतरराष्ट्रीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा प्रधानमंत्र्यांना अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागते. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रधानमंत्री हे देशाचं प्रतिनिधित्व करत असतात. जसं जी ट्वेंटी ग्रुप 20 ही विकसित आणि विकसनशील देशाची संघटना, या संघटनेत इंग्लंड हा सुद्धा सभासद देश आहे आणि भारतसुद्धा या संघटनेचा सभासद देश आहे. अशा या G20 जेव्हा जेव्हा बैठका होतात, ग्रुप 20 जेव्हा जेव्हा बैठका होतात तेव्हा तेव्हा या बैठकात देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम कोण करत असतं तर देशाचे पंतप्रधान करत असतात. भारताचे वास्तविक प्रमुख पंतप्रधान आहे म्हणूनच ते भारताचं प्रतिनिधित्व करतात. इंग्लंडचे सुद्धा वास्तविक प्रमुख हे पंतप्रधानच आहे, त्यामुळे इंग्लंडचं प्रतिनिधित्व ते अशा परिषदांच्या माध्यमातून करतात. त्याचबरोबर जे आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे केले जातात, आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा केल्या जातात, युनोमध्ये सुद्धा आपण बघितलं की वेगवेगळ्या
समस्यांवर चर्चा होतात. युनोचा भारतसुद्धा सदस्य देश आहे, त्याचप्रमाणे इंग्लंडसुद्धा सदस्य देश आहे. मग अशा प्रसंगी समजा एखाद्या आतंकवादाच्या प्रसंगी इंग्लंडची भूमिका कोणती आहे हे मांडण्याचं काम कोणाला करावं लागते? पंतप्रधानांना करावं लागते. करोना काळात मेडिकल सोयी कशाप्रकारे पुरवल्या किंवा आरोग्यसेवा कशाप्रकारे चांगल्या करता येईल हे सुचवण्याचं काम इंग्लंडतर्फे कोण ही भूमिका मांडते तर पंतप्रधान तिथचे मांडतात. त्याचप्रमाणे युद्धाची घोषणा करणे, इंग्लंड आणि एखाद्या परराष्ट्रीय देशाशी त्यांचे जर संबंध व्यवस्थित नसेल, युद्धजन्य परिस्थिती जर असेल तर अशा प्रसंगी युद्ध त्या देशाशी करायचं किंवा नाही करायचं, सैन्य सीमेवर तैनात करायची की सैन्य माघार घ्यायचे, त्याचबरोबर एखाद्या देशाशी शांतता करार करायचा, वाटाघाटीतून काही प्रश्न सुटतील तर तशा प्रकारचे प्रयत्न करावे, हे सगळ्या गोष्टी कोणाला बघावं लागते तर पंतप्रधानांना या गोष्टी बघावं लागते. त्याचप्रमाणे पंतप्रधानांना या आंतरराष्ट्रीय स्तरावर तर जिम्मेदारी पार पाडावीच लागते, तसेच युद्धजन्य परिस्थितीत सरकारचं धोरण तर निश्चित करावंच लागते. त्याचबरोबर जगातील अन्य राष्ट्रप्रमुखाशी किंवा शासनप्रमुखाशी सुद्धा सतत संपर्क ठेवावा लागते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ज्या भीषण प्रश्न आहे त्या प्रश्नावर आपल्या देशाची भूमिका व्यक्त करावी लागते. त्याचबरोबर आपल्या देशाचे अन्य देशाशी कशा प्रकारचे संबंध असावे हे सुद्धा ठरवण्याचं काम कोणाला करावं लागते तर पंतप्रधानांना करावं लागते. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान कशाप्रकारे डिप्लोमासी करतो किंवा कशाप्रकारे वाटाघाटी करतो यावरच त्या देशाची इतर देशाशी कशा प्रकारचे संबंध आहे या सगळ्या गोष्टी ह्या अवलंबून असते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय क्षेत्रातसुद्धा पंतप्रधानांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीहून आपल्याला लक्षात येते की पंतप्रधान हा वास्तविक शासनप्रमुख किंवा मंत्रिमंडळाचा नेता म्हणून अतिशय महत्त्वाचा कशाप्रकारे आहे. संसदीय शासन पद्धतीत पंतप्रधानाचं भूमिका आणि पंतप्रधानाचे कार्य किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला या सगळ्या कार्यावरून लक्षात येते. तर अशा प्रकारे या युनिटमध्ये आपण पंतप्रधानाची जी उरलेली कार्य होती ती बघण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्र्यांची 5 कार्य बघितली. या व्हिडिओमध्ये सुद्धा उर्वरित 5 कार्य बघण्याचा आपण प्रयत्न केला. तर अशा प्रकारे इंग्लंडच्या प्रधानमंत्र्याचे कार्य हे चालत असतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळात यांचे कार्य बघणार आहोत. प्रधानमंत्रींचे मंत्रिमंडळ कशाप्रकारचे असते, मंत्रिमंडळाची निर्मिती कशाप्रकारे होते आणि मंत्र्यांची रचना आणि मंत्रिमंडळाचे कार्य कोणते आहे हे सगळे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासच. तर तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये जे या गोष्टी आपण अभ्यासल्या त्याच्या नोट्स काढणं सुरू करा. पुस्तकाचे मी फोटो वेळोवेळी तुम्हाला पाठवत जाईन. धन्यवाद.